उद्या अर्थसंकल्प सादर होतोय. देशातील प्रत्येकाला असे अर्थसंकल्पातून अपेक्षा असतात. शेतकरी, व्यापारी, नोकरदारांपासून ते गृहिणींपर्यंत सर्वांनाच उत्सुकता असते ती अर्थसंकल्पाची. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील तज्ज्ञांनी काय अपेक्षा व्यक्त केल्यात पाहूयात. यावर्षी नाशिक जिल्हा फक्त बोलायचं झालं तर द्राक्षाचं उत्पादन रोग पडला नाही, काही त्रास झाला नाही, द्राक्षाचं उत्पादन चांगलं आलं. परंतु नाशिवंत असं हे द्राक्ष आहे. कोल्ड स्टोरेजची उत्तम व्यवस्था आणि ट्रान्सपोर्टेशनची जर चांगली व्यवस्था राहिली, निर्यातीला जर शासनाचा चांगला सहयोग मिळाला तर त्यातून शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था पर्यायाने ही चांगली उभी राहू शकते. सरकारने एक जे GST जे महत्त्वाचा विषय आहे तो फार मोठ्या दिवसांपासून प्रलंबित आहे आणि सरकारकडे एवढं मोठं मँडेट आहे तर सरकारने कमीत कमी या बजेटमध्ये अत्यंत प्रभावीपणे GST भारताची वाटचाल कशी होईल हे सर्वात मोठी बजेट करणं अपेक्षा आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.